पहाटे दिवसभर हवामान आणि रात्री मात्र आणि त्यामध्येच हलका हलका पाऊस असं संमिश्र हवामान बुधवारी अहमदनगरमध्ये अनुभवायला मिळालं या दिवशी सूर्यदर्शनही झालं नाही जिल्ह्यातल्या तापमानाचा पारा पंधरा अंशांच्या खाली घसरलेला आहे या संमिश्र हवामानाचा गहू हरभरा कांदा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे शेंगा अवस्थेत असलेल्या तुरींवर आळ्यांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे पेरणी झालेला गहू बुरशीजन्य रोगामुळे पिवळा पडलाय चारा पिकांवर माव्याचा प्रादुर्भाव झालेला आहे बदलत्या या हवामानामुळे दुधाचं उत्पादनही घटलेलं आहे दरम्यान हवामान विभागानं पुढच्या आठवडाभर ग्रीन अलर्ट दिलेला आहे म्हणजेच हवामान कोरडं राहील असा अंदाज वर्तवलेला आहे मात्र बुधवारी हलका पाऊस पडेल असा इशाराही दिला होता जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाचे थेंबही पडले दिवसभर गारठ्यामुळे बुधवारी नागरिकांनी उबदार कपडे वापरून थंडीपासून बचाव केला